आई। अरे गरम है भाई, गरम है। मोहीम फत्ते झाले मित्रांनो, आपल्याला नमस्कार मित्रांनो। आज आपण कल्याण शहराजवळ श्री दुर्गा मलंगड येथे नाईट कॅम्पिंग करण्यासाठी जात आहोत। मित्रांनो, सध्या आपण आता आलोय मलंगडच्या पायथ्याशी आणि मगाशीच आपण नाश्ता केला होता गावामध्ये आणि आता इथून सरळ आपण वर चढायला घेतोय। आपल्याकडे बघू शकता टेंट आहे, पाणी 5 लिटरचं कॅन आहे आणि आता सध्या आपला मित्र पण आपले मित्र परिवार हा कोण भूषण आणि बॅक कॅमेरा चालू आहे हा अनिकेत। हाय तर बोल। हाय। सातशे ते 800 पायऱ्या चढल्यानंतर पहिला दर्गा लागतो। त्यापुढे 5 मिनिट चालल्यानंतर उजव्या बाजूस एक वाट दिसेल। त्या वाटेने पुढे गेल्यावर आपल्यास भगवान शंकराची पिंड दिसून येते। शंकराची पिंड इथे आहे आणि समोरच पूर्ण अख्खा तळोजा आणि पनवेलमधील तळोजा सिटी आहे, पूर्ण MIDC एरिया। इथं आपली पिंडी आहे आणि हा समोरवरती मलंगड आहे। मलंगड तुम्हाला दिसणार नाही आहे कारण पूर्ण काळोख झालं आहे आणि रात्रीचे 10 वाजले। चला इथून आपण पुढचा रस्ता घेऊ आणि इथूनच तुम्हाला हा इको पॉईंट दिसेल। आता कॅमेऱ्यामध्ये दिसतोय की नाही माहिती नाही आपल्याला, तरी पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे। टोस्टर है, टोस्टर साईबाबांचं मंदिर आहे इथं आणि मंदिरातूनच पुढे जायला रस्ता आहे। पूर्ण इथं गावाकडची वाईब येते पूर्ण आणि हवा पण मस्त सुटली आहे गारगार, पावसाचा संकेत आहे। तांगडतोड करणारे मित्र जास्तच होते तांगडतोड। इथं आल्यानंतर तुम्हाला इथं राईट साईडला जायला रस्ता भेटेल। हा रस्ता श्री मलंगडकडे वरती जातो आणि इथं समोर पुढे दर्गा आहे। रात्रीचे 11:30 झालेत, 10:40 झालेत आणि चहा आपला इथं बनून आणलेला घरातून हा भुषा ओततोय। हो गरम बघ, काय फुल गरम आहे, वाफा बघा, वाफा पण दिसतोय तुम्हाला। अरे गरम आहे भाई, गरम आहे।
खाली दाखो मला हालत खूप बेकार झाली आहे. हा चल खूप जो चल 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 हा आणि हा मुख्य दरवाजा, मुख्य दरवाजा बांधकाम बघा. हॅलो हाय, मुख्य दरवाजा हा मुख्य दरवाजा आल्यानंतर ए लिझार्ड नाही हा सरडा आहे. ए भाई सरडा नाही हो, पाल आहे पाल. अरे घोळपडीचा पिल्लू आहे ते, पण याचा आपलं एक भेटता, पण याचा पाठीमागचं हे असतं ना ते विषारी असतं. आता काय नाही आता सगळं संपलं. पूर्ण दुखा दुखा झालंय बघा. शिवाजी असो, मोहीम फत्ते झाले मित्रांनो. तोपर्यंत आपल्या बस जाऊन खाली होऊन जाईल. रात्रीचे वाजलेत 2 आणि आता झोपायची तयारी आहे. कोणाला चालतो नीट? टेंटच्या खाली आम्ही काहीच नाही आणलंय, सर्व विसरलोय. चालू ठेवलं आणि तसं बघायला गेलं तर सर्वांची पेट पूजा झाली आहे झोपायच्या तयारीमध्ये सर्वजण. चला गुड नाईट, भेटू उद्या. सोनमाती वरती आहोत, सोनमातीवर आम्ही ट्रेन केला होता. अंक्या गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग. फोटो पण काढून जायचे आमचे डायरेक्ट तरी मोबाईलवरती शूटिंग चालू आहे. थोड्या वेळाने आम्ही वर जाऊ, चहा पण झाला आमचा, चहा आणि बिस्किट खाऊन झालंय आपलं. जस्ट दरवाजा चढून झाल्यानंतर इथं तुम्हाला
एक चोर दरवाजा आहे आणि हा चोर दरवाजा आपण एक्सप्लोर करूया. जाऊया का खाली? स्लिपरी झाले कारण. पाईप टाकलाय त्या साईडने आपण चाललोय. जाताना खूप काळजी घ्यायची मित्रांनो, कारण इथं एका साईडला आपल्या राईट साईडला पूर्ण खूप खोल दरी आहे. जरा जरी पाय कोसळला तुम्ही पार बघा दरीमध्ये जाऊ शकता. जर तुमच्याकडे इक्विपमेंट्स वगैरे सर्व असतील तरच तुम्ही हा ट्रेक करा वरती जायचं, कारण ते खूप इम्पॉर्टंट्स आहे. सोनमाचीवरून पुढे आल्यानंतर थोड्याच अंतरावरती पाण्याच्या 3 टाक्या दिसतील तुम्हाला. पाण्याच्या 3 टाक्या सध्या तरी कोरड्याच आहेत आणि समोर लिलय पण आहेत. जय जिन, हे तुम्हाला योग्य आहे की अयोग्य आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि ही बघा, ही एक पाण्याची टाकी आहे. अजून पायऱ्या केल्यात पूर्ण अशी मोठी पाण्याची टाकी आहे. याच्याच पुढे अजून एक तिसरी आहे. इथूनच पुढे गेल्यानंतर अजून एक पाण्याची टाकी येईल. हा बघा, हा लास्ट पॉइंट आहे पुढे. ए इकडे या ना, ए लवकर या. लोकांने मला एकटं टाकलंय आणि एकटं झालंय. पूर्ण धुकंधुकं झालंय. सकाळचे 8 वाजलेत तरी माशिरा. आणि इथं कुराण बावडी म्हणून लिहिलंय यार. काय फालती गळी करून ठेवले पूर्ण गडांवरती. असं काय नाही का या लोकांनी करून ठेवले, काय गरज आहे का? फुल रिस्की पॅच आहे इथं. एकच पाईप ह्या वाटेने पूर्ण चढून वरती यायचं आहे आणि इथूनच पुढे शिडीची वाट आहे. आपल्याकडे काही इक्विपमेंट्स वगैरे नाही आहेत त्याच्यामुळे मी काय चढत नाही आहे आणि हा पॉईंट इथंच समाप्त करतोय. शिडीचा रस्ता
शिडीचा रस्ता आहे पूर्ण जायला. पहिल्यांदा हा पाईपच होता फक्त, आता फक्त एवढंच राहिलंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.